महाराष्ट्र राज्यातील 19 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 7-8-9 ऑगस्ट 2018 या 3 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या संपाची नोटीस शासनाला दिनांक 11 जुलै 2018 रोजी देण्यात आली होती. या संपात सहभागी पाचोरा मुख्याध्यापक संघ, पाचोरा माध्यमिक शिक्षक संघ, पाचोरा TDF संघ, पाचोरा शिक्षक भरती, पाचोरा कलाध्यापक संघ, पाचोरा विना अनुदानित शिक्षक संघटना, पाचोरा अंशतः अनुदानित शिक्षक संघटना, पाचोरा शिक्षकेतर कर्मचारी संघटना, त्याचप्रमाणे पाचोरा तालुका स्तरावरील कार्यरत शैक्षणिक संघटना यात सहभागी होते. तर हा मोर्चा हुतात्मा स्मारक येथून निघून तहसील कार्यालय येथे नेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार अमित भोईटे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तर पाचोरा पंचायत समिती आवारात गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी व केंद्राप्रमाणे लागू करावा, सरकारी कामकाजातील खाजगीकरण, कंत्राटीकरण व विनानुदानित धोरण बंद करावे, 1 नोव्हेंबर 2005 साली सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व विनानुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना 100% अनुदान द्यावे, सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, तसेच 5 दिवसांचा आठवडा करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, सेवानिवृत्त वय 58 वरून 60 करावे, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित जमा करावी, तांत्रिक व विशेष शाळांचे पगार नियमित व राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व पाचोरा तालुका शिक्षक संघटना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्व शिक्षक बंधू भगिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व कर्मचारी, आपला हा जो संप आहे 7-8-9 हा संप आपला यशस्वी झालाच पाहिजे आणि आपल्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. आपल्या मागण्या ज्या आहेत 20% न देता आम्हाला 100% द्या. तसं 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे लागू करा, 5 दिवसाचा आठवडा करा. ह्या सर्व मागण्या आपण घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही शांत बसणार नाहीत. अशैक्षणिक जी कामं असतील ती बंद करा असं निवेदन देऊन मी या ठिकाणी थांबतो. समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 या 3 दिवसांचा संप जाहीर झालेला आहे. पाचोरा तालुक्यामध्ये हा संप 100% यशस्वी झालेला आहे आणि येथे येणारे 3 दिवस आम्ही जागृत राहून हा संप यशस्वी करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आज जो संपात सहभागी म्हणजे आम्ही सगळे झालेलो आहोत, त्यात महिला प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे. आम्ही सर्व महिलांचा सुद्धा आमचा 100% यामध्ये सहभाग झालेला आहे. तसंच सरांनी सांगितल्याप्रमाणे 254 ज्या मागण्या आहेत आमच्या केंद्राकडे, त्यातली आमची महिलांची एक मागणी अजून एक आहे की महिलांना बाल संगोपनाची केंद्राप्रमाणे 2 वर्षाची रजा मंजूर झाली पाहिजे. तसेच त्या अंतर्गत समजा पुरुषांना सुद्धा आपलं आम्हाला जशी प्रसूती रजा असते त्याप्रमाणे पुरुषांना सुद्धा 15 दिवसाची रजा मिळाली पाहिजे. तसंच आमच्या जुनी पेन्शन योजना जी आहे केंद्राप्रमाणे आम्हाला सुद्धा सर्वांना 1982 जी पेन्शन योजना होती त्यानुसार आम्हाला सर्वांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी आमचा सर्वांचा संप आहे. आणि संप पूर्णपणे यशस्वी झालेला आहे कारण 7-8-9 आमचा महिलांचा सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे अंतर्भाव आम्ही घेतलेला आहे 100%. आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत या प्रमुख मागण्या झाल्या की 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे मिळायला पाहिजे, त्यानंतर अशैक्षणिक जे कामे आहेत ती आम्हाला निवडणुकीची किंवा इतर जी कामे लागतात ती सर्व कामे आमची रद्द झाली पाहिजेत, त्यानंतर अनुदानाचा जो टप्पा आहे 20% वगैरे न देता 100% अनुदान शाळांना मिळालं पाहिजे. आणि या ज्या मागण्या आहेत यातल्या अशा सगळ्या एकूण मागण्या आमच्या 254 आहेत आणि त्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही. आजच्या या राज्यस्तरीय जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. या संपामध्ये आमच्या शैक्षणिक विभागाकडून राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय सर्व संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. तर या संपाच्या अनुषंगाने आमच्या काही मागण्या आहेत. या मागण्यांमध्ये जे पूर्वी संस्थेला वेतनेतर अनुदान दिलं जायचं ते वेतनेतर अनुदान दिलं गेलं पाहिजे, की त्या अनुषंगाने संस्थेतील या प्राथमिक शाळांचा, माध्यमिक शाळांचा अधिकाधिक विकास करता येईल, अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करता येऊ शकतं, त्याचप्रमाणे शिक्षक हा खूप त्या ठिकाणी काम करत असतो,
24 तास हा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी झटत असतो. म्हणून जवळपास गेल्या 10 वर्षात शासनाचे ध्येयधोरणं बदललेले आहेत. या ध्येयधोरणानुसार जो शिक्षक साधारणतः काम करतो आहे त्याला लवकरात लवकर अनुदान हे दिलं गेलं पाहिजे. गेल्या 10 वर्षात शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मध्येच काहीतरी वेगवेगळे निर्णय निकष नियम लावले जातात आणि माझा शिक्षक हा अनुदानापासून वंचित असतो. मध्यंतरी शासनाने काही काळानंतर 20% अनुदान दिलेलं आहे. त्यात अजून परत घोषित अघोषित असे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तर असं न करता जो शिक्षक त्या ठिकाणी सेवत आलेला आहे ज्याला शासनाने अप्रूव्ह केलेला आहे अशा शिक्षकाला त्वरित 100% त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे. आणि अलीकडे जो काही 20% मुद्दा आहे त्या 20% संदर्भात सर्व शिक्षकांना सरसकट 100% अनुदान हे दिलं गेलं पाहिजे असं मी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ पाचोरा तालुका मुख्याध्यापक संघ व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो की या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि शासनापर्यंत पंचायत समिती किंवा जे काही प्रतिनिधी आहेत शासनांनी शासनाचे त्यांनी पोहोचवल्या पाहिजे असे विनंती करतो. मी इथं थांबतो. हे न्यूज CEO मनोज बडगुजर यांच्यासोबत सहसंपादक स्वप्नील कुमावत.